ओबनोळी पीकेपीएस संघाच्या नूतन इमारतीनिमित्त धार्मिक विधी व पूजा संपन्न। मान्यवरांची उपस्थिती। ओबनोळी येथील प्राथमिक कृषीपत्तीन सहकारी संघाची सुमारे 40 लाख रुपये खर्च करून सुसज्ज इमारत साकारली आहे। या इमारतीच्या वास्तुशांतीनिमित्त होमहवन व पूजा असा धार्मिक विधी संस्थेचे मार्गदर्शक व माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। संस्थेचे अध्यक्ष अनिल चौगुले व वैशाली चौगुले यांच्या हस्ते होमहवन व पूजा करून आरती केली। धार्मिक विधी व पौरोहित्य डॉक्टर अंकित उपाध्ये व भरत उपाध्ये यांनी केले। यावेळी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, प्रियदर्शनी महिला पतसंस्थेच्या अध्यक्ष आशाराणी पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य अमृता पाटील, कोगनोळी हायस्कूलच्या संचालिका पद्मा पाटील, बीडीसीसी बँकेचे उपव्यवस्थापक कलावंत, तालुका नियंत्रक अधिकारी माइंगे प्रवीण दावणे यांच्यासह अन्य अधिकारी, सौंदलगा शाखेचे सर्व सचिव, कोगनोळी श्री दत्तगुरु क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेचे संस्थापक चेअरमन सचिन खोत, प्रियदर्शनी महिला पतसंस्थेचे मॅनेजर जगन्नाथ खोत, केशव पाटील, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष ज्ञानेश्वर डांगरे, माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले, ग्रामपंचायत सदस्य युवराज कोळी, तात्यासो कागले, विश्वजीत लोखंडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। ओबनोळी परिसरातील शेतकऱ्यांना खुश खबर। श्री दत्त पशुखाद्य आणि डेअरी उपकरणे ओरिजिनल मेड इन बल्गेरिया, मिल्कनायझर, मिल्को टेस्टर, स्टरर सेल्स अँड सर्व्हिस, तसेच डेअरी मटेरियल फॅट फास्ट लिक्विड योग्य दरात मिळण्याची एकमेव ठिकाण। रुमीटेक पशु आहार कंपनीचे अधिकृत विक्रेते। कॅल्शियम मिनरल मिक्सर, गोट्यासाठी लागणारे मॅट व इतर साहित्य मिळण्याचे एकमेव ठिकाण। श्री दत्त पशुखाद आणि डेअरी मटेरियल, मेन रोड बस स्टँड जवळ, कोगनोळी तालुका निपाणी। संपर्क बाबासाहेब हदीकर, संपर्क नंबर 89 70 65 26 22।